मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी डॉक्टर अविनाश भांडारकर आपले स्वागत करतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण उद्दिष्ट म्हणजे काय, शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय याविषयीची माहिती आपण कालच्या तासामध्ये अभ्यासली. आजच्या तासामध्ये आपल्याला शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण याविषयीची सविस्तर माहिती आजच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. साधारणतः 20व्या शतकाच्या 5व्या दशकामध्ये एक प्रश्न शैक्षणिक तज्ज्ञांच्या समोर उपस्थित झाला, काय शिकवायचं, कसं शिकवायचं याबाबतची चर्चा होऊ लागली आणि उद्दिष्टे कोणती नेमकी आणि कोणत्या उद्दिष्टावर आधारित आपली अभ्यास पद्धती, अध्यापन पद्धती असावी किंवा शैक्षणिक अनुभव द्यावेत याबाबत खूप मतभिन्नता निर्माण झाली आणि त्यातूनच वर्गीकरणाची सुरुवात, शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणाची सुरुवात झाली. तत्पूर्वी उद्दिष्टांचा विचार करता उद्दिष्टे साधारणतः 2-3 पद्धतीने वर्गीकृत केलं जात असे. एकतर उद्दिष्ट हे स्पष्टतेनुसार त्याचं वर्गीकरण केलं जात असे, एकतर सामान्य उद्दिष्टे आणि विशिष्ट उद्दिष्टे. दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये होता कालानुसार उद्दिष्टाचं वर्गीकरण केलं जात होतं, तात्कालिक उद्दिष्टे आणि दूरगामी उद्दिष्टे. अशा प्रकारचं वर्गीकरण आधीच्या कालखंडामध्ये केलं जात होतं, परंतु त्या उद्दिष्टाचे वर्गीकरण हे सर्वसामान्यपणे केलं जात होतं. परंतु ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये उद्दिष्टाच्या वर्गीकरणाची आवश्यकता भासली तेव्हा सर्वात प्रथम डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. म्हणण्यापेक्षा त्यांनी सर्वात पहिल्यांदा शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलं. आता त्याच्या वर्गीकरणाला इंग्रजीमध्ये द ब्लूम्स टेक्झॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ज असं म्हटलं जातं. मराठी आपण मध्ये त्याला असं म्हणतो, डॉक्टर ब्लूम यांचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण किंवा श्रेणीबद्ध वर्गीकरण. टेक्झॉनॉमीला आणखी एक शब्द वापरला जातो, श्रेणीबद्ध वर्गीकरण असा सुद्धा एक शब्दप्रयोग ब्लूमच्या उद्दिष्टांच्या संदर्भात सांगितला जातो. आता श्रेणीबद्ध किंवा टेक्झॉनॉमीमधला हा श्रेणीबद्ध हा जो शब्द आहे, तर श्रेणी हा शब्द त्या पर्टिक्युलर उद्दिष्टांचा दर्जा किंवा स्तर दर्शवतो. श्रेणीबद्ध म्हणजे एक श्रेणी चढल्यानंतर किंवा एक पायरी चढल्यानंतर दुसरी पायरीनंतर तिसरी पायरीनंतर चौथी पायरी, याला श्रेणीबद्ध वर्गीकरण असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला आपण टेक्झॉनॉमी असा शब्द वापरतो, मराठीमध्ये त्याला आपण ब्लूम यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण किंवा श्रेणीबद्ध शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण असा शब्दप्रयोग केला जातो. श्रेणीचा अर्थ प्रत्येक दर्जानुसार त्या उद्दिष्टांचं वर्गीकरण केलं जातं. किंवा आणखी आपण साध्या भाषेत विचार केला तर जसं आपल्या इथे मातीच्या घड्यांची उतरंड असते, खाली मोठा, नंतर छोटा, त्याच्यानंतर छोटा, त्यानंतर छोटा, अशा प्रकारे किंवा त्या सुपरफाईन तो वरवर जसा सुपरफाईन होत जातो, म्हणजे वरची पायरी त्याच्यामध्ये दिली झाली, जशी उद्दिष्टांचं हे एक प्रकारची उतरंड आहे. म्हणून ब्लूमच्या टेक्झॉनॉमीमध्ये त्यांनी वर्गीकरण करताना आपण वर्गीकरण लिहिताना मात्र आपण खालून वरपर्यंत जात असतो. तर एकंदरीत जेव्हा ब्लूमने याचा विचार केला, शिक्षण क्षेत्रामधील उद्दिष्टांच्या वर्गीकरणाचा जेव्हा त्यांनी प्रथम विचार केला, तर त्याला असं वाटलं का सर्वात आधी एका गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे का आपण शिकवतो कशासाठी, बौद्धिक विकासासाठी असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्याला ज्ञानात्मक क्षेत्र किंवा बोधात्मक क्षेत्र असं म्हटलं त्यांनी. आणि सर्वात पहिल्यांदा त्यांनी 1956 त्यांनी कॉग्नेटिव्ह डोमेन, ए हँडबुक ऑफ कॉग्नेटिव्ह डोमेन असा एक विचार त्यांनी मांडला, असा एक अहवाल तयार केला. आणि त्या अहवालामध्ये त्यांनी ज्ञानात्मक क्षेत्राचं वर्गीकरण कसं असावं याबद्दलची माहिती दिली. नंतर त्यांनी 1964 भावात्मक क्षेत्र किंवा त्याला अफेक्टिव्ह डोमेन असं म्हटलं जातं, म्हणजेच हे भावनात्मक क्षेत्र जे आहे त्या संदर्भातलं वर्गीकरण त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1969 दिल्ली येथील NCERTचे संशोधन विभाग आणि अभ्यासक्रम विभागाचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर RH दवे यांनी क्रियात्मक क्षेत्राचं वर्गीकरण त्यांनी सांगितलं. क्रियात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांचं वर्गीकरण डॉक्टर RH दवे, NCERTच्या अभ्यासक्रम आणि संशोधन मंडळाचे ते तत्कालीन अध्यक्ष होते, त्यांनी क्रियात्मक क्षेत्राचं वर्गीकरण सांगितलं. त्यानंतर 2001 डॉक्टर अँडरसन यांनी त्याच्याबरोबर आणखी एक विषय जोडला, त्याला त्यांनी म्हटलं आंतरक्रियात्मक क्षेत्र, इंटरॅक्शनल डोमेन असा शब्दप्रयोग त्यांनी या बाबतीत केला. म्हणजेच आंतरक्रियात्मक क्षेत्राचा अर्थ का एकमेकांत व्यक्तीमध्ये होणाऱ्या आंतरक्रियाच्या बाबतीत त्यांनी वर्गीकरण सांगितलं.
आता आपण प्रत्येक याच्या वर्गीकरणाचा विचार आपण करूया. आता त्यांनी ज्ञानात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र. महात्मा गांधी यांनी 1937 वर्धा येथे बुनियादी शिक्षण योजना सांगितली. त्या बुनियादी शिक्षण योजनेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात 3 महत्त्वाची क्षेत्रे सांगितली. तर त्यांनी सांगितलं, सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं हेड, हार्ट आणि हँड. या 3 क्षेत्राचा, 3 क्षेत्र म्हणजे ज्ञानात्मक क्षेत्र हे मेंदूशी संबंधित आहे म्हणून त्याला त्यांनी हेड असं म्हटलं. भावात्मक क्षेत्र हे हृदयाशी संबंधित आहे म्हणून त्याला हार्ट असा शब्दप्रयोग वापरला. नंतर क्रियात्मक क्षेत्र हे हँडशी संबंधित आहे, म्हणजे आपले जे कारक अवयव आहे याशी संबंधित आहे म्हणून 3H, द टोटल डेव्हलपमेंट ऑफ 3H असं त्यांनी गांधीजींनी म्हटलं. म्हणजेच प्रॅग्मॅटिक एज्युकेशनमध्ये 3Hचा मोठ्या प्रमाणात विचार केला गेला. नंतरच्या काळात मात्र 2001 डॉक्टर अँडरसन यांनी जे वर्गीकरण सांगितलं त्याच्यात त्यांनी आंतरक्रियात्मक क्षेत्र सांगितलं म्हणून 3H अँड I या 3 गोष्टींचा विकास शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण प्रक्रियेतून व्हावा असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यावर आधारित हे सगळं वर्गीकरण, उद्दिष्टांचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. सर्वात आधी 1956 डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी हँडबुक ऑफ कॉग्नेटिव्ह डोमेनमध्ये ही 1, 2, 3, 4, 5 आणि ही 6 ही 6 उद्दिष्टे सर्वात प्रथम डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सांगितली. मात्र अँडरसन यांनी जेव्हा आंतरक्रियात्मक क्षेत्राचा विचार केला त्यांनी रिवाईज ऑब्जेक्टिव्ज असं एक पुस्तक त्यांनी लिहिलं, रिवाईज ऑब्जेक्टिव्ज ऑफ डॉक्टर बेंजामिन ब्लूम. याच्यात त्यांनी ही जे नवनिर्मिती आहे हे डॉक्टर बेंजामिन ब्लूमच्या याच्यात त्यांनी डॉक्टर अँडरसननी जोडलेलं आहे. आता याच्यात नेमके ज्ञानात्मक क्षेत्राची उद्दिष्टे कोणती आहेत आणि त्याचा कसा कसा विकास होतो याबद्दलची माहिती आपण लक्षात घेऊया. सर्वात आधी ज्ञान ही अत्यंत प्रायमरी अशी पायरी आहे, मूलभूत अशी पायरी आहे, ज्याला आपण नॉलेज असं म्हणतो. विशेषतः आपण सर्वसामान्यपणे बोलताना असं नेहमी म्हणतो का ज्ञानात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान प्राप्त केलं का संपलं, पण नाही, ज्ञान ही अत्यंत प्रायमरी अशी गोष्ट आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी तशीच्या तशी व्याख्या सांगितली तर त्याला आपण ज्ञान झालं असं म्हणतो. हे त्याचं कदाचित तो मेकॅनिकली यांत्रिकपणे सुद्धा सांगत असू शकतो किंवा एखाद्या समजा भारताची राजधानी कोणती असं जर त्याला प्रश्न विचारला तर तो पटकन सांगेल दिल्ली, कदाचित ते यांत्रिकपणे असू शकेल. म्हणून ही ज्ञान ही पायरी अत्यंत मूलभूत आहे. त्यानंतरची पायरी आहे आकलन, ज्याला आपण अंडरस्टँडिंग असं म्हणतो. एखादी गोष्ट समजून घेणं, समजणं, ती समजल्यानंतर त्याला त्याच्या शब्दात व्यक्त करता येणं, स्पष्ट करता येणं, म्हणून आपण पाठाच्या पायऱ्या लिहिताना ज्ञानामध्ये विद्यार्थी माहिती सांगतो किंवा विद्यार्थी व्याख्या सांगतो असं म्हणतो. आकलनमध्ये आपण असं म्हणतो विद्यार्थी, समजा आपण जर म्हटलं खडकाचे प्रकार, तर विद्यार्थी खडकाचे प्रकार आपल्या शब्दात स्पष्ट करतो. स्पष्ट केव्हा करेल तो, जेव्हा त्याला ते माहिती त्याला आत्मसात झाली असेल, समजली असेल, अवगत झाली असेल, त्याचं त्याला स्पष्टता झाली असेल, ही स्टेज आहे आकलनाची. त्यानंतरची स्टेज आहे उपयोजन, ज्याला अप्लिकेशन असं म्हणतो आपण, म्हणजे घेतलेलं ज्ञान तो वापरू शकतो. खडकाचे प्रकार, समजा तो बाहेर कुठे गेला, फील्ड ट्रीपवर गेला आणि तिथं त्याला वेगवेगळे खडक दिसले तर तो खडकाचं वर्गीकरण करू शकतो किंवा तो पाहू शकतो, सांगू शकतो का हे अमका एक खडक आहे, त्याला आपण असं म्हणतो उपयोजन, म्हणजे त्या ज्ञानाचा तो वापर करतो. घेतलेलं ज्ञान तो समजून घेतो किंवा त्याचं अंडरस्टँडिंग होतं, त्यानंतर त्या ज्ञानाचा तो उपयोग करू शकतो. नंतरची पायरी आहे पृथक्करण, ॲनालिसिस. मी एक उदाहरण नेहमी पृथक्करणाच्या बाबतीत देत असतो. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जसं आपण अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्याच्यात अन्नरस मिसळले जातात आणि त्याचं पृथक्करण केलं जातं, विश्लेषण केलं जातं. विश्लेषण केलं जातं म्हणजे प्रोटीन्स अलग काढले जातात, कार्बोहायड्रेट्स अलग काढले जातात, फॅट्स अलग काढले जातात, व्हिटॅमिन्स अलग काढले जातात, म्हणजे शरीरामध्ये अन्न गेल्यानंतर त्यावर शरीरामध्ये प्रक्रिया होऊन वेगवेगळे घटक वेगवेगळे केले जातात, त्याला आपण पृथक्करण असं म्हणतो. तसंच घेतलेल्या ज्ञानाचे पृथक्करण केले जाते कारण मेंदूची जी कॅपॅसिटी आहे त्या मेंदूमध्ये सगळं अखंड ज्ञान एकत्र जमा होत नाही, तर त्याचं पृथक्करण करून आपल्या मेंदूमध्ये त्याचं साठवणूक होते, ज्याला आपण धारणा असं म्हणतो. म्हणजे मेंदूमध्ये जर ज्ञान साठवायचं असेल तर त्या ज्ञानाचे सुटे जर भाग झाले असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये त्याची धारणा होऊ शकते. म्हणून
जे ज्ञान आपण प्राप्त केलं आहे त्या सगळ्या ज्ञानाचं आपल्याला वेगवेगळ्या सुटे भाग केले जातात. नंतर संश्लेषण. संश्लेषण म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं का अन्न ग्रहण केल्यानंतर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स वेगळं केले जातात, तसे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी संश्लेषित केले जातात, ज्याला आपण ॲसिम्युलेशन असं म्हणतो, ते त्याचं संश्लेषण होतं. संश्लेषण होतं म्हणजे सुटे जर भाग झाले असेल तर चांगल्या पद्धतीने त्याचं संश्लेषण होतं. एखाद्या व्यक्तीला डायजेशन चांगलं होत नाही म्हणून त्याच्या अंगी लागत नाही असा आपण शब्दप्रयोग नेहमी ऐकतो. त्याचं काय कारण आहे? का त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या घटकाचं पृथक्करण व्यवस्थित होत नाही म्हणून त्याचं ॲसिम्युलेशन व्यवस्थित होत नाही. तसंच ज्ञानाच्या बाबतीत असं आहे का, जी जी माहिती आपण घेणार आहोत त्याचं जर पृथक्करण चांगलं झालं तर संश्लेषण जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. नंतर घेतलेलं ज्ञान त्या मूल्यमापन केलं जातं. मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशनचा अर्थ असा आहे का, जे ज्ञान त्यानं प्राप्त केलं आहे ते उत्तम, अतिउत्तम, चांगलं काय जे असेल, किंवा आपण नेहमी एक शब्दप्रयोग वापरतो चांगलं कोणतं वाईट कोणतं हे समजून घेण्याला आपण मूल्यमापन असं म्हणतो, की चांगलं ज्ञान कोणतं, त्यातलं उपयुक्त ज्ञान कोणतं आणि त्यातूनच नवनिर्मिती होते, हे जे अँडरसनने याच्यात हे जोडलेलं आहे कॉग्निटिव्ह डोमेनमध्ये. म्हणजे एखादा चित्रकार चित्र काढतो, एखादा लेखक लेख लिहितो, एखादा संशोधक वेगवेगळे शोध लावतो, ही सगळी नवनिर्मिती या ज्ञानाच्या इतक्या स्टेप्स नंतर नवनिर्मितीची स्टेप आहे, ज्याला क्रिएटिव्हिटी असं म्हणतो आपण. क्रिएटिव्हिटी ही स्टेप ज्ञान प्राप्त केल्यानंतर शेवटची अशी पायरी आहे. म्हणजेच ज्ञानात्मक क्षेत्रामध्ये या सगळ्या पायऱ्या चढल्यानंतरच एखाद्या व्यक्तीमध्ये नवनिर्मितीची क्षमता विकसित होऊ शकते. समजा एखादा नाट्यकलाकार असेल, सिनेकलाकार असेल, त्याने हे सगळं त्याबद्दलचं ज्ञान घेतलं असेल, ते समजून घेतलं असेल, त्याचा वापर केला असेल, त्याचं पृथक्करण केलं असेल, त्याचं संश्लेषण झालं असेल, त्याचं मूल्यमापन झालं असेल, त्यानंतर तो निर्णय घेतो मी सिनेमात दिग्दर्शक व्हायचं आहे, नट व्हायचं आहे, लेखक व्हायचं आहे, संगीतकार व्हायचं, काय व्हायचं आहे, त्यातून त्याची नवनिर्मितीला सुरुवात होते. अशा प्रकारे हे ज्ञानात्मक क्षेत्र किंवा कॉग्निटिव्ह क्षेत्र आहे. दुसरं महत्त्वाचं क्षेत्र जे हृदयाशी संबंधित आहे, भावना ह्या हृदयाशी संबंधित आहे, इमोशन्स ह्या आपल्या हृदयाशी संबंधित आहे असं आपण म्हणतो. इमोशनचा अर्थ इमोहर हा या लॅटिन शब्दापासून इमोशन हा शब्द तयार झाला आहे. इमोशनचा अर्थ आहे सतत हलत ठेवणे, टू स्टिरर असा शब्द म्हणतो. का आपल्याला भावना कृती करायला प्रवृत्त करतात. म्हणजेच भावनात्मक क्षेत्राचं सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. म्हणून याचा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या बाबीकडे आपलं लक्ष केंद्रित होणं, आपण म्हणतो तुझं लक्ष कुठे आहे, लक्ष कुठे आहे याचा अर्थ जर विद्यार्थी अध्यापनाकडे जर लक्ष त्याचं केंद्रित असेल तर तो ज्ञान ग्रहण करू शकतो. तसंच भावनात्मक विकासामध्ये सर्वात महत्त्वाची पायरी आहे का, कोणत्याही गोष्टीकडे तो चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, त्याला अवधान असं म्हणतो. त्या अवधानावर तो प्रतिसाद देतो. एखाद्या मित्राने सांगितलं चल रे बाजूच्या झाडावर पेरू लागलेले आहेत आपण तोडून आणू, तिथे त्याचं लक्ष केंद्रित करतो तो, का आजूबाजूला कोणी आहे का पाहतो येतो, नंतर तो लक्ष केंद्रित करून तिथं जातो आणि तो तोडून आणतो प्रतिसाद. चांगल्या गोष्टीच्या बाबतीत एखादा त्याला रस्त्यानं जाणारा एखादा अपंग व्यक्ती दिसला त्याला रस्ता क्रॉस करून देण्यासाठी त्यावर तो लक्ष केंद्रित करतो की याला काही इजा होणार नाही, लगेच प्रतिसाद म्हणून त्याला दुसऱ्या साईडला तो पोहोचवून देतो. म्हणजेच किंवा रस्त्यानं जात आहे, नळ वाहत आहे, त्याच्याकडे लक्ष गेलं, त्याचं अवधान केंद्रित झालं आणि पाणी वाहू नये म्हणून त्याने त्या नळाला बंद केलं. म्हणजेच आपले नैसर्गिक स्त्रोत आहेत, या नैसर्गिक स्त्रोताचा नाश होणार नाही यासाठी त्याला तो प्रतिसाद दिला. असे अनेक मूल्य त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शैक्षणिक अनुभवातून किंवा अशैक्षणिक अनुभवातून त्याला प्राप्त होत असतात. आणि त्यातून त्याचे सर्वात चांगले मूल्य कोणती, म्हणजे काय केलं म्हणजे काय होऊ शकतं, कोणते मूल्य जास्त चांगले आहे, जे कोणते मूल्य समाजमान्य आहेत याचा तो विचार करतो. त्यातून कोणत्या मूल्यांचा विचार त्याला म्हणजे त्याच्यासाठी उपयुक्त आहे त्यावरून तो मूल्य निर्णय करतो. आणि या वेगवेगळ्या मूल्यांचं संघटन केलं जातं, संघटन केलं जातं. नाही तर एखादा व्यक्ती फार हुशार असतो, एखादा व्यक्ती फार हुशार असतो पण राग लवकर येतो, एखादा व्यक्ती हुशार असतो पण तो हुशारकी मारण्यामध्ये जास्त असतो, एखाद्या व्यक्तीला चित्र चांगलं काढता येते पण त्याच्या जेव्हा मनात येईल तेव्हा तो चित्र काढतो, तर त्याला त्याच्या मूल्यांचं संघटन झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. जे मूल्य त्यांनी आत्मसात केलेली आहेत आणि चांगले आहेत याचा तो जेव्हा एकत्रीकरण करतो, संघटन करतो, ऑर्गनायझेशन करतो, त्यावरून मूल्य समूह तयार होतो. द कॉम्प्लेक्स ऑफ द व्हॅल्यूज,
जीवनामध्ये मूल्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा बॅलन्स व्यक्ती जेव्हा आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांचा समूह तयार झालेला असतो. कारण त्यांना वेगवेगळे अनुभव अवधान देऊन, त्याला प्रतिसाद देऊन, त्यातून निर्णय घेऊन आणि त्या सगळ्या निर्णयांचं, त्या मूल्यांचं संघटन करून त्याचं बॅलन्स व्यक्तिमत्व तयार होतं. म्हणजे भावनात्मक विकासामध्ये मूल्य समूह किंवा व्हॅल्यूइंग होणं किंवा व्हॅल्यू कॉम्प्लेक्स तयार होणं, त्यावरून त्याचा, त्या व्यक्तीचा भावनात्मक विकास झाला असं म्हणतो. म्हणजे बॅलन्स व्यक्ती जर असेल तर त्याचा इमोशनल डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे झाला आहे असा त्याचा अर्थ होतो. तिसरं आणि महत्त्वाचं क्षेत्र ज्याला आपण क्रियात्मक क्षेत्र असं म्हणतो. जसं मी नेहमी सांगतो की शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये फरक आहे. शिक्षणमध्ये आपण फक्त थेअरी सांगतो, त्याबद्दलची सैद्धांतिक माहिती सांगतो, पण ती सैद्धांतिक माहिती वापरता येणं, त्यावर त्या आधारित कृती करणं. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगितलं का या खिडकीतून उडी टाकण्यासाठी मला खिडकीजवळ जायचं आहे, पाय वर न्यायचे आहेत आणि बाहेर झोकून द्यायचा, ही झाली थेअरी. पण प्रत्यक्ष खिडकीतून उडी टाकून दाखवणं ही झाली त्याची कृती, कौशल्य. कौशल्याचा भाग हा प्रत्यक्ष कृतीशी संबंधित असतो, जे साधारणतः जॉन ड्यूई याच्या तत्वज्ञानावर आधारित हा भाग आहे. त्यांनी प्रॅग्मॅटिझममध्ये कृतीद्वारा शिक्षण जे सांगितलं आहे, तर हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याला हे का आवश्यक आहे? मी जर सायकल चालवायचं जर शिकलो असेल लहानपणी, तर मी म्हातारा जरी झालो तरी सायकल चालवणे विसरत नाही. मी संगणक चालवण्यासाठी कीबोर्डचा वापर केला असेल तर मी कीबोर्ड कधीच विसरत नाही, कारण मी प्रत्यक्ष कृती करून ते शिकलेलो असतो. म्हणून याच्या नेमक्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत याचा विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता हे क्रियात्मक क्षेत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा क्रिया आपण करायला शिकतो अनुकरणाने, इमिटेशन ज्याला असं म्हणतो. जसं लहान मुलासोबत आई बोलते असं म्हणतात का, ज्याची आई जास्त बोलकी असते त्याचं मूल लवकर बोलायला, तिचं मूल लवकर बोलायला लागतं. याचं कारण असं आहे का, ज्या मुलाला बोलता जरी येत नसलं तरी आई त्याच्यासोबत बोलते आणि लहान मूल हे ओठाच्या हालचालीवरून बोलणं शिकतं. म्हणजेच तो अनुकरण करतो, आईच्या ओठांचं तो अनुकरण करतो आणि त्यातून तो शिकतो. म्हणून क्रिया जेव्हा आपण कोणत्याही शिकतो, सायकल चालवायला शिकतो तर कोणी सायकल चालवून दाखवतं आपल्याला आणि मग आपण तसं चालवतो. पोहायला शिकतो आपण तर कोणी पोहून दाखवतं कसं पोहायचं, हात कसा मारायचा, पाय कसे मारायचे, हेच जेव्हा सांगितलं जातं म्हणजे तो काय करतो, पहिल्यांदा अनुकरण करतो. नंतर काय करतो, तो क्रिया कौशल्य करतो. म्हणजे नुसतं फक्त हात मारण्याचीच प्रॅक्टिस करतो, पाय मारण्याचीच प्रॅक्टिस करतो. सायकल चालवायची असेल तर नुसतं कैची धरून पहिल्यांदा सायकलच ढकलत नेतो, मग त्याच्यात पाय टाकून चालवायला शिकतो, नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या क्रिया, त्या क्रियांवर तो कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अचूकता येते. सायकल चालवण्यामध्ये, संगणक चालवण्यामध्ये, पोहण्यामध्ये अचूकता येते. अचूकता येते म्हणजे किंवा एखादा विज्ञानाचा प्रयोग असेल तर विज्ञानाच्या प्रयोगाची रचना करण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या क्रियाचं कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याच्यामध्ये अचूकता येते. म्हणजे न चुकता तो मांडणी करू शकतो. आणि त्यानंतरची स्टेप आहे संधीकरण. म्हणजे वेगवेगळ्या ज्या क्रिया तो शिकतो, वेगवेगळे जी कौशल्य शिकतो, त्याचं जसं इथं ऑर्गनायझेशन म्हटलं आपण, तसं इथं संधीकरण म्हणजे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया होते, त्याला आपण संधीकरण असं म्हणतो. आणि एक स्थिती अशी येते का, स्वाभाविकीकरण. म्हणजे तो नॅचरली ते सगळ्या गोष्टी करू शकतो, कळत न कळत तो करू शकतो. म्हणजे सायकल चालवत जर असू आपण किंवा एखादी व्हेइकल ड्राईव्ह करत असू, तर न कळत आपण आपल्या घराकडे वळतो, हे स्वाभाविकीकरण आहे. आपल्याला आपल्या घराच्या समोरच्या रस्त्यावरून एखाद्या दुकानात जायचं असतं, आपण ऑफिसमधून घरी येत आहोत आणि घरी जाताना आपल्याला असं वाटतं का, आपल्या रस्त्याचा पुढचा जो रस्ता आहे तिथे एक दुकान आहे, तिथून मला काही सामान घ्यायचं आहे, पण माझं कळत न कळत व्हेइकल आपल्या घराकडे वळतं. कारण इतकी स्वाभाविक आपली प्रतिक्रिया असते. म्हणजेच एकदा का क्रिया कौशल्य क्षेत्रामधले हे सगळ्या स्टेप्स आपण पार पाडल्यात का, आपण स्वाभाविकीकरणाकडे जातो. म्हणजे एखादी गोष्ट अगदी सहजतेनं करण्याची क्षमता विकसित होते. म्हणजेच हे तीनही क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत का, ज्यातून आपण आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचा विकास घडवून आणतो. त्यानंतर डॉक्टर अँडरसन यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, जी खूपच महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हे विकसित होतं अत्यंत गरजेचं आहे. कारण आताचा जो काळ आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का, विद्यार्थ्यांसमोर टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे आणि आंतरक्रियातूनच विद्यार्थ्याचा किंवा व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणजे माझ्याजवळ आहे ते दुसऱ्याजवळ सांगणे, दुसऱ्याजवळच आहे ते मी ऐकून घेणे, किंवा बात करणे से बात बनती आहे असं जे म्हणतात, का त्याला कम्युनिकेशन करता येणं,
खूप गरजेचं आहे. म्हणून अँडरसननी सांगितलेलं हे एक शिक्षणाचं आणखी महत्त्वाचे उद्दिष्ट त्यांनी सांगितली. तर त्याच्यामध्ये आंतरक्रिया, आंतरक्रिया हे व्यक्ती व्यक्तीत असू शकते, विद्यार्थी शिक्षकात असू शकते, शिक्षक मुख्याध्यापकात असू शकते, शिक्षक पालकात असू शकते, मुलांचा आईवडिलांशी असू शकते. आंतरक्रिया ही एकापेक्षा जास्त, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये होऊ शकते. तर त्या आंतरक्रियासुद्धा त्यांनी दोन प्रकारच्या सांगितल्यात. त्याला त्यांनी सांगितल्या शाब्दिक आणि दुसऱ्या सांगितल्या अशाब्दिक, वर्बल अँड नॉन वर्बल. हे दोन्ही क्षेत्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आता शाब्दिकमध्ये आपल्याला जिथं शब्दाचा वापर केला जातो त्या शाब्दिक, जिथं शब्दांचा वापर केला जात नाही त्याला अशाब्दिक असं त्यांनी म्हटलंय. आता शाब्दिकमध्ये एखादा व्यक्ती मत मांडतो, त्या मताला दुसरा माणूस पुष्टी देतो किंवा नकारतो, त्यातून वेगवेगळी मते तयार होतात आणि त्या वेगवेगळ्या मतांमध्ये भिन्नता असू शकते, वेगवेगळे असू शकतात हे मते. आणि ही जी भिन्नता आहे त्या भिन्नतेच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं जाते दोघांकडूनही, का त्यांनी जे विचार मांडले आहेत, जे मतं मांडलेली आहेत त्यामध्ये जी भिन्नता निर्माण झाली आहे त्यावर आधारित स्पष्टीकरण दिलं जाते आणि त्यातूनही वेगवेगळे मतं तयार होतात, त्याला आपण मतभिन्नता असं म्हणतो. त्यानंतरची स्टेप आहे ही मतभिन्नता झाल्यानंतर वेगवेगळ्या विचारांचं आदान प्रदान होतं. आदान प्रदान म्हणजे गिव अँड टेक, ज्याला आपण म्हणतो घेणे आणि देणे. जेव्हा आपण नेहमी एक शब्दप्रयोग नेहमी असं वापरतो का आपलं मत व्यक्त करा, त्याचं ऐकून घ्या, म्हणजे त्यातून नवीन काहीतरी घडतं किंवा नवीन काहीतरी माहिती मिळते आपल्याला. आदान प्रदान होणे विचारांची, त्यातून वैचारिक बैठक तयार होते, ज्याला फाउंडेशन ऑफ द थॉट्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. थिंकिंग टँक असा सुद्धा शब्दप्रयोग बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. म्हणजे ह्या थिंक टँक निर्माण होते, म्हणजे विचार करण्याची क्षमता विकसित होते प्रत्येक व्यक्तीमध्ये. आणि शेवटची स्टेप त्याच्यामधली आहे समायोजन, ज्याला ॲडजस्टमेंट असं म्हणतो. स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये जुळवून घेण्याची जी क्षमता आहे त्याला समायोजन असं म्हणतो. जो व्यक्ती समाजामध्ये समायोजन करू शकत नाही, परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही, तो समाजाच्या प्रक्रियेतून बाहेर पडतो, सामाजिकीकरणातून बाहेर पडतो, एकलकोंडा होतो, एकटा पडतो, बहिष्कृत होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला स्व आणि परिस्थिती याशी जुळून घेण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये विकसित झाली पाहिजे. किंबहुना शिक्षणाला सुद्धा असं म्हटलं जातं का शिक्षणातून समायोजनाची क्षमता विकसित होते. म्हणून ही जे आदानप्रदानमधला जो शाब्दिक भाग आहे त्यामधून एखाद्या व्यक्तीमध्ये समायोजन क्षमता विकसित होण्यापर्यंत आपल्याला विद्यार्थ्याला आंतरक्रिय क्षेत्रामध्ये मदत करायची आहे. दुसरं महत्त्वाचं आहे अशाब्दिक. अशाब्दिकमध्ये इथं शब्दांचा विचार नाही. तुम्हाला एक नवीन थेरपी एज्युकेशन क्षेत्रामध्ये आली, ज्याला टच थेरपी असं म्हणतात, म्हणजे स्पर्श करून. तशीच दुसरी एक थेरपी याच्यामध्ये, थेरपी म्हणण्यापेक्षा एक पद्धती आहे, का नुसतं हावभावातून कळतं. एखादा व्यक्ती बाहेरून आला तर चेहरा पाहूनच घरचे लोक ओळखून घेतात काय बाहेर काहीतरी झालेलं आहे. म्हणजे चेहरा आपला बराच काही सांगून जातो, ज्याला आपण पर्सोना असा शब्द वापरतो. जशी स्थिती असली तसा त्याच्यात बदल होत जातात. तर व्यक्तीची ओळख होते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी. आपण समजा रोज बागेत फिरायला चाललो असेल तर आपल्याला कोणीतरी व्यक्ती भेटते, त्याची ओळख होते आपली. नंतर संबंध प्रस्थापित होतात आणि संबंधामधून संबंध येतो आपला, प्रस्थापित होतात म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीशी आपले संबंध येतात. त्या संबंधातून त्या व्यक्तीची एक तर निकटता येते किंवा दूरी होते. जर आपल्याला त्याचं पटलं नाही एकूण पर्सनॅलिटी आपल्या लक्षात आली का वाईट आहे काहीतरी, तर आपण त्याच्यापासून दूर जातो. किंवा पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, आपल्याला पर्सनॅलिटी आवडली तर आपण त्याच्या जवळ जातो. नंतर शारीरिक क्रिया किंवा हावभाव. म्हणजे शारीरिक क्रिया म्हणजे आपण हात दाखवतो, नुसतं बोलत काहीच नाही, हात दाखवतो, नुसतं स्मित करतो, नुसता चेहरा हलवतो, मान हलवतो, म्हणजेच आपण हावभावाच्या साह्याने त्यांच्याशी बोलत असतो. म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी मला आवडलेली आहे आपल्या भावातून किंवा हावभावातून सुद्धा आपल्याला कळते. या ज्या शारीरिक क्रिया आहेत या शारीरिक क्रियांना एक दिवस सहज सुलभता येते. सहज सुलभता येतेचा अर्थ काय, का आपण कळत न कळत त्यांना हाय हॅलो करत राहतो, म्हणजे त्या संबंधामध्ये सहज सुलभ बैठक निर्माण होते. नंतर शेवटची स्टेप याच्यामध्ये स्वाभाविकीकरण होते, नॅचरलायझेशन, म्हणजे कोणत्याही प्रकारे कृत्रिमता नसते. म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जर आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला आपल्या टीचरनी सांगितलंय हावभाव करायचेत, बरं, मग आपण जाणून काहीतरी हसण्याचा आवानतो किंवा आपण काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो, तर ते कृत्रिमता त्याच्यात येते. परंतु या अशाब्दिकमध्ये शेवटची स्टेप अशी आहे का एखादी गोष्ट आपण सहजपणे करून जातो त्याला आपण स्वाभाविकीकरण असं म्हणतो, त्याला आपण स्वाभाविकीकरण म्हणतो. आता एक गोष्ट या
सगळ्या वर्गीकरणावरून लक्षात घेण्यासारखी आहे का आपण हे सगळे वर्गीकरण का शिकायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी आहे का आपल्याला फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये, जसं मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं, का फक्त आपण ज्ञानात्मक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो आणि शिक्षकांचा पालकांचाही, का त्या विद्यार्थ्याला किती गुण प्राप्त झाले संख्येवर आपला जास्त भर असतो, पण गुणात्मक क्षेत्राचा आपण कधीच विचार करत नाही. हे सगळे गुणात्मक क्षेत्राकडे येतात आणि व्यक्तीला जर बॅलन्स व्यक्तिमत्व तयार करायचं असेल, संतुलित व्यक्तिमत्व तयार करायचं असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही सर्वच्या सर्व उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये इन्कल्केट झाली पाहिजे, हे मूल्य इन्कल्केट झाली पाहिजे, किंवा या सर्वच उद्दिष्टांचा त्यांच्यामध्ये विकास झाला पाहिजे. म्हणजे भावात्मक क्षेत्रसुद्धा त्याच्यात विकसित झालं पाहिजे, क्रियात्मक क्षेत्रसुद्धा विकसित झालं पाहिजे. साधारणतः आता आपण भावात्मक क्षेत्रासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे आपल्या शाळांमध्ये राबवतो, परंतु को करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा तास असतो आणि शिक्षक एकीकडे, विद्यार्थी एकीकडे बसलेले असतात, म्हणजे फारसं लक्ष आपण देत नाही. पण यामध्ये आपल्याला भावात्मक क्षेत्र म्हणजे भावनिक विकास त्या विद्यार्थ्याचा करून घेणं किंवा करता येणं खूप महत्त्वाचं आहे. क्रियात्मक क्षेत्रासाठी आपण त्याच्या भौतिक गोष्टीचा विचार करतो, विशेषतः क्रीडा क्षेत्राचा विचार आपण करतो, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा विकास व्हावा या दृष्टीनं पटांगणावर त्यांना घेऊन जातो, याकडे सुद्धा आपण फारसं लक्ष देत नाही आणि या क्षेत्राकडे तर आपलं दुर्दम्य दुर्लक्ष असतं. याचं कारण असं का याकडे आपण कधी लक्षच देत नाही, म्हणून आपल्या शिक्षण प्रक्रियेमधून आंतरक्रियात्मक क्षेत्राचा विकास होणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक शिक्षकाला, तो प्रायमरीचा असो, माध्यमिकचा असो, उच्च माध्यमिकचा असो, का महाविद्यालयीन शिक्षक असो, प्रत्येक शिक्षकाला शिक्षणाची नेमकी कोणती उद्दिष्टे आहेत आणि ते उद्दिष्टे आपल्याला कशी साध्य करता येतील याचा विचार करून हे सगळे उद्दिष्ट आत्मसात करणं किंवा हे उद्दिष्ट त्याला माहीत असणं त्या शिक्षकाला अत्यंत गरजेचं आहे. ही जर उद्दिष्टे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कोणती, शिक्षणाची उद्दिष्टे जर आपल्याला माहीत असतील, तर विद्यार्थ्यांना कोणते अध्ययन अनुभव द्यायचेत, कोणती उदाहरणं वापरायची याबद्दलची माहिती शिक्षक चांगल्या पद्धतीने त्या प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ शकतो. म्हणून ही सगळी उद्दिष्टे प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आताच्या या सगळ्या स्पष्टीकरणावरून डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी श्रेणीबद्ध वर्गीकरण जे केलेलं आहे, ज्याला टेक्झॉनॉमी ऑफ द एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ज असं म्हटलेलं आहे, हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. धन्यवाद.